हेलो एंड वेलकम टू माय चैनल ब्लॉसेस किचन। विटॅमिन सी ने भरपूर असलेल्या आवळ्यामध्ये आवळ्याच्या सेवनाने आपल्या केसांपासून तर आपल्या त्वचेपर्यंत आणि आपल्या पोटातील यंत्रणेवर सुद्धा चांगले परिणाम घडून येतात। सध्या आवळ्याचा सीजन आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर आवळे पाहायला मिळतात, तर आज मी ह्या आवळ्यापासून आमला कँडी बनवणार आहे। तर पाहूया रेसिपी ब्लॉसेस किचन मध्ये। आमला कँडी बनविण्यासाठी मी हे अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले आहेत। आवळ्यांना स्टीम करण्यासाठी मी स्टीम कुकरचा वापर करते। आपल्याकडे जर स्टीम कुकर नसेल तर आपण इडलीच्या भांड्यात किंवा पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती जाळी ठेवून त्यावरती हे आपण आवळे स्टीम करू शकता। सर्व बाजूने व्यवस्थित कुक होण्यासाठी किंवा शिजण्यासाठी ते मध्येच एक दोन वेळा टर्न करून घ्या। मी हे स्टीम अशासाठी करते की आपण जेव्हा पाण्यामध्ये आवळे बॉईल करतो त्यावेळेला ते आवळ्यामधलं जे सत्व असतं ते पाण्याबरोबर निघून जातं, त्यामुळे स्टीम करून घेतलेले अधिक चांगले। 10 ते 12 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित कुक किंवा स्टीम झालेले आहेत। आता अशा प्रकारे ह्या आवळ्याच्या कळ्या सोडून घ्या आणि ह्या ज्या बिया आहेत त्या काढून टाका। आता ह्या कळ्यांची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करा। अशा प्रकारे अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्या। ह्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धा लिंबू किंवा 1 टीस्पून लिंबूचा रस, 1 टीस्पून कॉर्नफ्लॉवर। अर्धा किलो आवळे घेतले आहेत तर त्यासाठी समप्रमाणामध्ये 1/2 किलो साखर लागणार आहे। आणि ह्यानंतर एखाद्या नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा एखाद्या नॉनस्टिक भांड्यामध्ये ही पेस्ट घाला आणि त्यामध्ये साखर मिक्स करा। हे मिश्रण आपल्याला मीडियम गॅस फ्लेमवर सतत स्टर करत राहायचं आहे। साखर पण वितळलेली आहे आणि हे मिश्रण आता पातळ झालेलं आहे। आमला कँडी बनविण्यासाठी हे मिश्रण आपल्याला आता सतत स्टर करत आटवून घ्यायचं आहे। मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे। आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून तूप किंवा 1 टेबलस्पून बटर घाला, यामुळे मिश्रणाला छान शायनिंग येईल। वड्या व्यवस्थित पडण्यासाठी हे मिश्रण तळापासून सेपरेट झालं पाहिजे। आता ह्यामध्ये 1/2 लिंबूचा रस घाला। बाइंडिंग व्यवस्थित येण्यासाठी कॉर्नफ्लॉरमध्ये 2 टीस्पून पाणी घाला आणि मिक्स करा। मिश्रण आमला कँडीज बनविण्यासाठी परफेक्ट झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी वाटीमध्ये थोडं गार पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडं मिश्रण घालून 10-12 सेकंदासाठी बाजूला ठेवा। ताटाला तुपाची किंवा ऑइलची कोटिंग करून घ्या। आता हे वाटीतील मिश्रण परफेक्ट झालेलं आहे की नाही ते चेक करून घ्या। ह्या मिश्रणाचा अशा प्रकारे गोळा तयार झाला की समजायचं की आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे। 45 ते 50 मिनिटे सतत स्टर करत राहिल्यावर आपण पाहू शकता की मिश्रण तळापासून सेपरेट झालेलं आहे। आता गॅस बंद करा आणि हे मिश्रण गरम असतानाच ऑइलने कोटिंग केलेल्या प्लेटमध्ये पसरवून घ्या। हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या शेपमध्ये किंवा साईजमध्ये कट करून घ्या। आणि अशा प्रकारे मस्त चविष्ट आणि विशेष म्हणजे
हेल्दी आमला कैंडी रेडी आहे। आमला कैंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। सो पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।